हॅलो मित्रांनो, कसे आहे तुम्ही सगळे? आताच मला S23 रमी इंडियन ओपन बद्दल माहिती मिळाली आणि आज मी त्याचीच न्यूज तुम्हाला सांगणार आहोत. तर ऑनलाईन रमी हिस्ट्रीचा सगळ्यात मोठा टुर्नामेंट द रमी इंडियन ओपन 22 मे 2021 पासून सुरू झालाय आणि 22 ऑगस्टला खत्म होणार आहे. तर हप्त्याच्या स्टार्टमध्ये 1 लाख आणि हप्त्याच्या एंडमध्ये 5 लाख रुपये जिंकण्याचा तुम्हाला मौका आहे. तर यात जसं तुम्ही स्ट्रीक जिंकणार तसंच तुम्ही 31 जुलैच्या क्वालिफायर साठी तुम्ही आपला रास्ता बनवणार, जो फायनल एलिमिनेटर आणि ग्रँड नॉकआउट कडे 1 करोड रुपयाच्या विनर प्राइस कडे तुम्हाला घेऊन जाईल. आणि फक्त 11 रुपये खर्च करून तुमच्याजवळ जर थोडी स्किल असेल तर तुम्ही बिग फॅट जॅकपॉट मध्ये सुद्धा तुम्हाला मौका भेटू शकते. आणि याचा ग्राफिक्स, प्लेयर्स आणि एक्सपिरियन्स सुद्धा म्हणजे कमालचा आहे. तर मग लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे, डाउनलोड करा S23. नागपूरला आपण नवीन नवीन गेलो होतो, तेवढं काही माहीत नव्हतं नागपूर बद्दल आपल्याला. तर चला म्हटलं आता नागपूरला आलास पहिल्यांदा, तर नागपूरला आलानं जर नागपूरचा तर्री पोहा नाही खाल्ला अबे याच्या मायाले हा वाकून राहिला इकडं. हां तर आमचं जीवनही असंच वाकलं आहे दांड्यासारखं. हां सब वाकलं आहे, काहीच आता काहीच उभं नाही जीवनामध्ये, जीवन उभं नाही होऊन राहिलं. जाऊ द्या. तर नागपूरला गेलो आपण पहिल्यांदा, म्हणलं चला आता नागपूरला आलं तर बर्डी वगैरे घुमावं, पिक्चर बिक्चर पाहावं, एखादा तर्री पोहा वगैरे खावं. म्हणजे नागपूरला आला आणि जर तर्री पोहा नाही खाल्ला तर काय घंटा नागपूरला आले तुम्ही मग? तर मग गेलो बर्डीला वगैरे गेलो, आता बर्डीला गेलो तर्री पोहा वगैरे खाल्ला आणि चला म्हटलं आता आला तर पिक्चर बिक्चर पाहावं एखादा बढिया. तर तिथं ते इटर्निटी मॉलमध्ये वर रेडी पिक्चर लागला होता 200 रुपयाचा, 200 रुपये तिकीट होती. आणि त्याच्याच बाजूले एक टाकीज आहे, तिथं डाकू शोलाबाई पिक्चर लागला होता 30 रुपयात फक्त. म्हणजे असं नव्हतं का रेडी 200 रुपयाचा आहे म्हणून पाहायचा नव्हता म्हणून, पण तो डाकू शोलाबाईचा पोस्टर मला बहुत आवडला. म्हणजे असं वेगळा काहीतरी, म्हणजे खुललेला पोस्टर होता चांगला, पोस्टरमध्येच बहुत काही दाखवून दिलं होतं अगोदरच, म्हणजे थोडीशी उत्सुकता वाढली का, म्हणजे पोस्टरमध्ये जर एवढं काही आहे तर अंदर तर बहुत काही असेल. नाहीतरी 200 रुपये देऊन सलमान खानले बिना शर्टनं पाहास लागला असता, त्याच्यापेक्षा शेंगदाणे आणि पिंगर तर ते भेटतच होते. नाही पण असा नाही हा, म्हणजे चांगला पिक्चर होता डाकू शोलाबाई, चांगला पिक्चर होता. म्हणजे पिक्चर पाहिल्यानंतर असं वाटलं का काहीतरी वेगळं पाहिलं बा माणसानं म्हणून. हां म्हणजे चांगला पिक्चर होता. मग आणि आता साल्यावा काय अशी हासाची गोष्ट नाही, जेव्हा तुम्ही गेल त्या पहिल्यांदा तेव्हाही तुम्ही अशा टाकीजमध्ये घुसलेच असाल पिक्चर पाहायला. हां मला पूर्ण विश्वास आहे माझ्या लोकांवर. आणि त्याच टाकीजच्या लाईनीमध्ये असे म्हणजे पूर्ण जुत्याचे दुकान आहे सगळ्या, शूज चप्पल वगैरे सगळे जुत्यांचे दुकान आहे तिथून. तर त्यांच्या दुकानासमोरून जायचं असेल तर तुम्हाला जुते घ्यावं लागेल. दुकान के सामने से जाना है तो जूता लेना पडेगा, नाहीतर मग आमच्या दुकानासमोरून जायचंच नाही बिलकुल, आमच्या दुकानाकडे पाहायचंच नाही. म्हणजे थोडंसं जरी पाहिलं त्यांच्या चालताना थोडंसं जरी लक्ष गेलं त्यांच्या दुकानाकडे जुत्याकडे, हां भाई आजे भाई आजे आजा, अरे भाई 200 रुपये स्लिप, अरे भाई मत खरीद यार, खरीद देऊ कोण बोल रहा है, देखने के पैसे उठ लगते, आजा आजा आजा. तर मग पिक्चर वगैरे संपला डाकू शोलाबाई आणि बढ्या वाटलं पिक्चर पाहिल्यानंतर. तर मग मी निघलो रस्त्याने जाले तर माझे लक्ष पडलं त्या दुकानाकडे जुत्याच्या. आणि ते कसे पाहतच राहते, बिलकुल एकदम सतर्क राहते, बाहेर असे बसूनच राहते, कोण त्याच्या दुकानाकडे पाहत आहे ते असे पाहतच राहते. तर मग मी जात होतो, माझे लक्ष पडलं, माझे लक्ष पडलं तर ते मलाही बोलवू लागले. तर मी म्हटलं मला ओळखत असं म्हटलं, आता मी नवीन माणूस नागपूर होती मला काही माहीत नाही त्यातली प्रोसिजर, मी म्हटलं ओळखत असं म्हणलं तुम्ही गेलो बोला का म्हणता काकाजी म्हटलं. तर तो म्हणे अरे क्या भाई इतने हँडसम और क्या है चप्पल विप्पल पहन के घूमते, अरे जूते भी तो लो यार अच्छे से जूते भी तो लो. मी म्हटलं यार साला नागपूरचा माणूस मला हँडसम म्हणून राहिला, खरंच बोलत असल. तर तो जूते दाखवायला लागला मला. मी म्हटलं नाही काकाजी मला काय जूते घ्यायचे ना, माझ्या घरी आहे जूते, मी मला जूते वगैरे नाही पाहिजे. अरे यार तरी का जूते वगैरे ले बोल रहा है क्या, फक्त
सिर्फ पैर तो डालो इसमें, देखो तो सही, क्या देखने के पैसे लगते क्या, डालो डालो पैर डालो इसमें. तर माझा पाय माझ्या चप्पल मधून काढून त्याने आपल्या जूत्यामध्ये टाकला. मी म्हटलं छान आहे, कितीचा आहे, आणि हे माझी सर्वात मोठी चूक झाली. पा यार, तुम्हाला जर जूते वगैरे नसेल घ्यायचे तेथून, तर तिथे गेल्यानंतर त्या जूत्याची तारीफ नको करा आणि किंमत बिलकुल नको विचारा. किंमत विचारली तर जूता लेना पडेगा. आणि झाली हे चुकी माझ्याच्यान झाली. तो म्हणे भाई 600 काय, तू सिर्फ 300 दे. मी म्हणलं काकाजी मला नाही घ्यायचा जूता, माझ्याकडे आहे पहिलेच घरी. काकाजी म्हणे जूता घ्यायचा लागल. मी म्हटलं काकाजी आहे माझ्याकडे जूते पहिले, मी तुम्ही म्हणतो त्या पाहा पाहा तर मी आलो पाहिले, पण मला जूता नाही घ्यायचे आहे. अबे घ्यायचा नाही तर काय लिहायला तू येतं, हां काय पाहत होता माझ्याकडे मगापासून दुकानाकडे मॅम, हां घ्यायचं नव्हतं काय लिहायचं जुत्यामध्ये पाय टाकत असला, माझा पुरा जूता खराब करून टाकला असले का, चल निघ इथून आजच्यानंतर कधी दिसायचं नाही इकडं, चला माखू तोंडा कोटला. मी म्हटलं काकाजी तुम्ही थोड्या वेळ पहिले मला हँडसम म्हटल्या होत्या, हां काय माखू तोंडा बिकू तोंडा.